नमस्कार, टीएमटी न्यूज 24 में आप सभी का स्वागत है। 18 दिसंबर 2021 से महाराष्ट्र में अशासकीय महाविद्यालय के शिक्षकोत्तर कर्मचारियों ने अपनी मांगों को लेकर अनिश्चितकालीन आंदोलन शुरू किया हुआ है। इन कर्मचारियों को राज्य में सातवां वेतन आयोग का लाभ मिले तथा अन्य कुछ महत्वपूर्ण मांगों को लेकर ये अशासकीय महाविद्यालय के कर्मचारी अनिश्चितकालीन आंदोलन कर रहे हैं। आज 24 दिसंबर को नागपुर के धर्मपेठ महाविद्यालय के प्रांगण में शिक्षकोत्तर कर्मचारी इकट्ठा हुए हैं, जिनमें राज्य के संगठना के कार्याध्यक्ष गजानन कालिया भी यहां पर मौजूद हैं और उपस्थित कर्मचारियों को ये मार्गदर्शन कर रहे हैं। अब टीएमटी न्यूज 24 में उनसे बातचीत कर उनका दृष्टिकोण समझने की कोशिश करेंगे। हमारे साथ शिक्षकोत्तर कर्मचारी संगठना के राज्य कार्याध्यक्ष गजानन काले जी हैं, जो टीएमटी न्यूज 24 में अपनी भूमिका रखेंगे। काले साहब, क्या उद्देश्य है और क्यों रखा गया है यहाँ पर? ये हमारा आंदोलन इसलिए रखा गया है कि यहाँ पे जो हमारे साथ आंदोलन आम्ही याच्यासाठी ठेवला की आमच्या ज्या कर्मचाऱ्यांच्या न्याय व मागण्यासाठी आम्ही आंदोलन ठेवलं आहे। याचा मागचा उद्देश म्हणजे की मागच्या बरेच दिवसापासून आमच्या ज्या मागण्या ह्या साध्य झालेल्या नाही, त्याच्यामुळे आम्ही याचा उद्देश एकच आहे की आमच्या कर्मचाऱ्यांना ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या। पहिली प्रथम मागणी आमची, आमचं जे आश्वासित प्रगती योजनेचा जो जीआर आहे तो सरकारने जो रद्द केलेला आहे तो या पूर्वलक्षीप्रमाणे लागू करण्यात यावा। त्याच्यानुसार आमच्या कर्मचारी भागाचे सातवेतन मिळेल। आमच्या कर्मचारी भागाला सातवेतन काही लोकांना मिळालं, परंतु 12-24 हा मुद्दा रद्द झाल्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला सातवेची जुनी पेन्शन योजना आहे, ज्याप्रमाणे आम्हाला जुन्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू आहे त्याप्रमाणे 2005 नंतर माझे जेवढे कर्मचारी चालू आहे त्यांना त्याप्रमाणे 22-30 मुद्दा आहे हा राज्य शासनाने काही विभागामध्ये लागू केला, परंतु महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना अजूनही पर्यंत लागू केले। 14 मुद्दा वयाचे 60 वर्ष आहे, वयाच्या 60 वर्षामध्ये बी आमचे ज्या कर्मचाऱ्यांना काही लोकांना मिळते तर चतुर्दशन देऊन म्हणून नाही सगळ्या कर्मचाऱ्यांना 60 वर्ष हा मिळालेला आहे, सर सकट 60 वर्ष। 5वा मुद्दा विद्यापीठ कर्मचाऱ्यांसाठी मुद्दा तो याच्यासाठी आहे, ज्यांची जी त्यांची जे संख्या आहे पदसंख्या त्याच्यावर तर त्यांनी जो कार्यभार जो सोपवलेला आहे तो रद्द केला, त्याच्यामुळे त्यांना ते 696 जे त्यांची 796 जे पद होते त्यांचे ते पूर्वरत लागू करून त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही केलेलं आहे। आमचा उद्देश एकच आहे, या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आम्हाला मागचं जे आमचं आंदोलन झालं तिथं गाजर मी कठामपणे राहणार आहे। आमचं आंदोलन जिथपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच राहणार आहे। आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटने किती बी आम्हाला मागे घ्यायसाठी सांगितलं, परंतु आम्ही आंदोलन आमचं मागे घेणार नाही। बस एवढंच बोलतो। जिथपर्यंत आमचं हे मागणी पूर्ण होत नाही तिथपर्यंत पूर्ण महाराष्ट्रातील विद्यापीठ कर्मचारी, विद्यापीठातली संघटना, विद्यापीठातील अधीक्षक, विद्यापीठातल्या बाकीच्या इतर संघटना व त्यातले कर्मचारी व महाराष्ट्र राज्य कर्म महासंघाचे जेवढे बी कर्मचारी आहे त्यांचं आंदोलन तिथपर्यंतच जाणार आहे। फक्त आम्हाला शासनाने जर लेखी आश्वासन दिलं, पण लेखी आश्वासन आम्हाला कोणाचं मंत्र्याचं आश्वासन पाहिजे, आम्हाला संचालकाचं आश्वासन नको आहे, आम्हाला मंत्रालयाचं आश्वासन पाहिजे। आम्हाला लेखी आश्वासन दिलं व थोडंसं त्यांनी वेळ मागितला तेव्हाच आम्ही देऊ, अन्यथा जर लेखी आश्वासन दिलं नाही तर आमचं हे आंदोलन असंच राहणार। यांनी आम्हाला प्रतिसाद न दिल्यामुळेच आम्ही आंदोलन करत आहोत, त्यावेळेस त्यांना प्रतिसाद द्यायलाच पाहिजे, ते देणारच एवढंच मला वाटते, कारण हे आंदोलन तीव्र चालणार आहे। हे आंदोलन एवढं तीव्र चालणार आहे की सरकारने समजा यामध्ये जर समजा काही उठवायचा प्रश्न केला तरी आमचं हे आंदोलन मागे होणार नाही,
सरकारने आमच्या समस्या ह्या लक्षात घ्यायला पाहिजे. हे सरकारने समस्या लक्षात घेऊन आमचं हे आंदोलन कुठेतरी थांबवायला पाहिजे. परंतु सरकारने जर असं केलं नाही तर हे आंदोलन असंच राहणार. कर्मचारी एकता, कर्मचारी एकता. काले जी अशासकीय शिक्षक इतर कर्मचारियों के महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष हैं. पीएमसी न्यूज 24 में उन्होंने अपनी भूमिका तथा अपनी संगठने का दृष्टिकोण सरकार के पास पहुंचाने का प्रयास किया है. अब हमें देखना होगा कि सरकार की अशासकीय कर्मचारियों की मांगों को लेकर क्या निर्णय लेती है और कब लेती है. पीएमसी न्यूज 24 के लिए नागपुर से उमेश टूंगे.